आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. आणि ही बातमी आहे मुंबईमधली. मुंबई आणि परिसरामध्ये काल एका रात्रीत पोलिसांनी तब्बल 7 डान्स बार आणि ऑर्केस्ट्रावर बारवर छापे टाकले आणि यामध्ये सुमारे 90 बारबालांची सुटका करण्यात आली आहे. तर 125 जास्त हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं केलेल्या धडक कारवाईमध्ये घाटकोपरमधला महफिल बार, मुंबई सेंट्रलचा समुद्र बार, ग्रँड रोडचा तेजस बार आणि अंधेरीच्या पिंक प्लाझा बारवर छापा टाकला. या कारवाईमध्ये 60 बारबलांची सुटका करण्यात आली तर 75 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. तर दुसरीकडे मुंबई नजीक काश्मीरा भागामध्ये 3 ऑर्केस्ट्रा बारवर टाकलेल्या छाप्यांमध्ये 33 बारबलांची सुटका करण्यात आली आहे तर 36 कर्मचारी आणि 18 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. या ऑर्केस्ट्रा बारमध्ये संगीताच्या नावाखाली अश्लील गाण्यांवर बारबलांचं नृत्य होत असल्याची खबर पोलिसांना लागलेली होती. एकीकडे डान्स बारच्या परवानगीवरून राज्य सरकार आणि बार मालक संघटनेमध्ये न्यायालयीन युद्ध सुरू असताना पोलिसांनी अनधिकृत बार्सना चाप लावायला सुरुवात केल्याचं या धडाकेबाज कारवाईमधून दिसून येत आहे. महफिल बार में हमें टोटल 19 आरोपी को अरेस्ट किया है. उधर 27 लड़की लोग मिला. सब लड़की लोगों को हमने रिहा किया है. दूसरा बार है तेजस बार एंड रेस्टोरेंट, उसमें हमने 16 आरोपी लोगों को अरेस्ट किया है. उसमें हमको 11 लड़की मिला है. वो 11 लड़की को हमको छुड़वाया है. तीसरा रेड किया हमने पिंक प्लाजा बार एंड रेस्टोरेंट अंधेरी ईस्ट, उसमें हमको 17 लड़की मिला और एक टोटल 22 आरोपी है. चौथा ये समुद्र बार एंड रेस्टोरेंट है, उसमें हमको 6 लड़की मिला. इसमें हमने 25 आरोपी को अरेस्ट किया है. या संदर्भात आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा आपल्या बरोबर आहेत. कविता, आपण बघतोय खरं तर न्यायालयामध्ये एका बाजूला लढाई चालू आहे डान्स बार्सला परवानगी मिळण्याबाबत आणि इकडे मुंबई पोलिसांची ही अनधिकृत डान्स बारवर एक प्रक्रिया कारवाई सुरू आहे. काय नेमकं काय काल झालेलं आहे या कारवाई दरम्यान? नक्की, सुप्रीम कोर्टाने डान्स बार, महाराष्ट्रात डान्स बार सुरू होण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सुद्धा सांगितलेलं आहे की हिरवी झंडी दिली आहे. पण काही नियम कायदे कानून तिथे लावण्यात आले होते आणि ह्याच नियम कायम कानून अंतर्गत महाराष्ट्र सरकारचे जे SS डिव्हिजन आहे, जे SS ब्रांच आहे, यांनी काल रात्री मुंबईच्या वेगवेगळ्या 3-4 ठिकाणी जे डान्स बार होते तिकडे आपली कारवाई केली आणि या कारवाईमध्ये 60 बारवालांची सुटका केली गेली आहे. त्याचबरोबर 75 लोकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की ही कारवाई जे नियम कायदे कानून डान्स बारचे बनवले आहेत त्याच्या अंतर्गत करण्यात आली आहे. आपण हेही सांगू शकतो की जे बार डान्स बारचे जे नियम सुप्रीम कोर्टाने बनवले आहेत आणि महाराष्ट्र सरकारला जे नियम फॉलो करण्यासाठी सांगितले आहेत त्याच नियमाच्या अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. धन्यवाद कविता दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. कविता शर्मा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तर तब्बल 90 बारबलांची सुटका झाली या कारवाईमध्ये. 125 हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक ताब्यात आलेले. 60 डान्स बारवर मुंबई पोलिसांनी ही काल रात्री धडक कारवाई केली. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.